ट्विटरवरून तिने आव्हान दिलेलं होतं की 9 सप्टेंबरला मी मुंबईत येते, कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा. त्यानुसार आज ती मुंबईत आली, शिवसेनेनं विरोध केला, रिपाईनं तिच्या समर्थनार्थ विमानतळावरती धाव घेतली, शिवसेना रिपाई आमने सामने आले, त्यांच्यात गोंधळ झाला, कंगना मात्र मागच्या दारानं आपल्या घरी निघून गेली. आणि या सगळ्यांमध्ये आज दिवसभरात नेमका काय काय राडा झाला बघूया. ती येणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली होती. अखेर ती मुंबईत दाखल झाली. ती येणार म्हणून मुंबई विमानतळावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, कारण तिच्या शिवसेना स्टाईल स्वागताला शेकडो शिवसैनिक जमले होते. मात्र याला प्रत्युत्तर द्यायला तिथं रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्तेही जमले होते, त्यामुळे शिवसैनिक आणि भीमसैनिक यांच्यामध्ये जोरदार घोषणा युद्ध रंगलेलं पाहायला मिळालं. हम अपने राष्ट्रीय अध्यक्ष और मंत्री श्री रामदास जी आठवले जी के आदेश पे यहाँ पर हैं और हम कंगना रनौत जी के संरक्षण के लिए यहाँ आए हैं. यावेळी कंगनाचं समर्थन करायला आलेल्या एका महिलेला शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी चोपही दिला. बाहेर हा सगळा गोंधळ सुरू असतानाच कंगनाचं विमान लँड झालं. वाय प्लस सुरक्षा असलेल्या कंगनाला सुरक्षितरित्या दुसऱ्याच रस्त्यानं घरी नेण्यात आलं. अर्थात तिच्या घराबाहेरही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता. समर्थक, विरोधक आणि पत्रकारांचा गराडा चुकून कंगनाला तिच्या फ्लॅटमध्ये सुखरूप नेण्यात आलं. शिवसेनेसोबत खुला पंगा घेणारी कंगना आता शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात दाखल झाली आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. प्रशांत अंकुशराव आणि कृष्णा पाटील सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.